सुस्वागतम। इयत्ता 6वी मराठी सुलभ भारती। कविता 6वी हे खरे खरे व्हावे। स्वाध्याय। शब्दार्थ। स्वार होणे, आरूढ होणे, बसणे। विहरणे, आकाशात उडणे, फिरणे। क्षितिज। आकाश जिथे जमिनीला टेकल्यासारखे भास होतो ते ठिकाण। भरारणारा, वेगाने वाहणारा। अलगद, हळूच। मिश्किल, खोडकर। स्त्रोत। ज्यापासून मिळतो तो मार्ग। काळोख आला चिरणे, काळोख भेदून जाणे। भास, भ्रम। एका वाक्यात उत्तरे लिहा। प्रश्न पहिला। कवयित्रीला अवकाशात कसे फिरावेसे वाटते? उत्तर। कवयित्रीला पक्षी होऊन अवकाशात फिरावेसे वाटते। प्रश्न दुसरा। कवयित्रीला गवतावर कसे उतरावेसे वाटते? उत्तर। कवयित्रीला दवबिंदू होऊन गवतावर उतरावेसे वाटते। प्रश्न तिसरा। दुके बनून कवयित्रीला काय करावेसे वाटते? उत्तर। दुके बनून कवयित्रीला संपूर्ण जग झाकून त्याकडे मिश्किलतेने पाहावेसे वाटते। प्रश्न चौथा। कवयित्रीला सूर्यकिरण का व्हावेसे वाटते? उत्तर। कवयित्रीला काळोख दूर करण्यासाठी सूर्यकिरण व्हावेसे वाटते। खालील कल्पनेचा योग्य अर्थ शोधा। सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे, म्हणजेच सूर्याच्या उष्णतेने वाफ बनून पुन्हा दवबिंदू बनावा। भास नको माझ तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे, म्हणजे वर्णन केलेल्या कल्पना प्रत्यक्षात याव्यात। कवितेतून शोधा। चंद्राशी खेळणारा, भरारणारा वारा। अवकाशी विहरणारा पक्षी। गवतावर उतरणारे दवबिंदू। धरणीवर उतरणारे धुके। ऊर्जेचा स्रोत असणारा सूर्य। काळोखाला चिरणारा सूर्यकिरण। विरुद्ध शब्दांच्या जोड्या लिहा। खरे, खोटे। चढणे, उतरणे। उजेड, अंधार।
जवळ दूर। खालील वाक्यात कंसातील योग्य सर्वनामे लिहा। हसीना खेळाडू आहे, ती रोज पटांगणावर खेळते। बाईंनी मुलांना खाऊ वाटला, त्यांनी मुलांशी गप्पा मारल्या। घरातील सगळे म्हणाले, आपण सिनेमाला जाऊ। जॉनने स्वतः चहा केला। खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य सर्वनामे लिहा। तुम्ही गावाला जा। आईने तिचा डब्बा भरून दिला। आज आम्ही खूप मजा केली। दादा धावपटू आहे, तो रोज पळतो। तिने बाळाला मांडीवर घेतले। मोत्याने धावत येऊन आमचे स्वागत केले। असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।